संग्रामपूर तालुक्यातील वानखेड येथे अनैतिक संबंधांच्या संशयावरून 25 वर्षीय युवकाची घरा शेजारील इसमाने हत्या केल्याची घटना दिनांक 10 सप्टेंबर रोजी सकाळी 11:30 वाजेच्या दरम्यान घडली। या संदर्भात प्राप्त माहितीनुसार संग्रामपूर तालुक्यातील वानखेड येथील आकाश सुरेश परघर मोर यास आरोपी त्रिशरण रामदास इंगळे वय 40 वर्ष यांनी मोटरसायकल चालू करण्याच्या बहाण्याने बोलावून चाकूने वार करून हत्या केल्याचे समजते। या घटनेनंतर ही माहिती भ्रमणध्वनीद्वारे तामगाव पोलिसांना समजताच पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रमोद उले माले व पोलिसांनी घटनास्थळी जाऊन आरोपीला ताब्यात घेतले। कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलिसांनी वानखेड गावात चोख बंदोबस्त ठेवून मृतकाचे प्रेत ग्रामीण रुग्णालय वरवट बकाल येथे शवविच्छेदनासाठी पाठविल्याचे समजते। तर या घटनेच्या अधिक चौकशीसाठी मलकापूरचे उपविभागीय अधिकारी गौडी यांनी वानखेड गावाला भेट दिली। या प्रसंगी पोलीस उपनिरीक्षक दीपक सोळंके, बीट जमादार दयाराम कुसुंबे आदी पोलीस प्रामुख्याने उपस्थित होते। तर या घटनेचा अधिक तपास तामगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रमोद उलेमाले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे।